लॉकडाऊन होणार की नाही याबद्दलचा निर्णय घेतील, पण आपण तर काळजी घेणं फार आवश्यक आहे, कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रींचं पालन करणं फार आवश्यक आहे. जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकमध्ये कोरोनाची दाहकता कायम आहे, पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ झाली आणि अवघ्या 3 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या 14,000 गेली आहे, तर 18 जणांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे. जर आपण लक्षात घेतलं नाशिक जिल्ह्यामध्ये परिस्थिती पुन्हा एकदा बिघडताना दिसते, ग्रामीण भाग असो वा शहरी भाग, दोन्ही ठिकाणी आता आरोग्य व्यवस्थेचा कस लागला आहे. तर नाशिकमधील शहरातील मुख्य बाजारपेठेवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरता पोलीस प्रशासन आणि महापालिका यांनी नवीन शक्कल लढवलेली आहे. बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांना 1 तासाच्या आत सर्व वस्तू खरेदी करून आता घरी परतावं लागणार आहे. 1 तासापेक्षा जास्त उशीर झाला संबंधित नागरिकाला 500 रुपये प्रति व्यक्ती दंड भरावा लागेल. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्या बरोबर आहे. नाशिकची परिस्थिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सूरज मांढरे सर, आपलं स्वागत. मांढरे सर, आपल्याला आठवत असेल आपण नाशिकच्या परिस्थितीबद्दल प्रत्येक टप्प्यावरती चर्चा करत आलो. गेल्या कालावधीत जेव्हा महालसीकरण जे सुरू झालं त्याविषयी आपण चर्चा केली होती आणि अर्थात तो कौतुकाचा भाग होता की कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले होते. पण आता ही जी परिस्थिती आहे त्यातला मुद्दा थोडासा वेगळा आहे. परत एकदा लोक गाफील झालेत का, बेफिकीर झालेत का, की ज्यातनं आता नाशिकमधली कोरोनाबाधितांची संख्या ही वाढते? निश्चितपणाने फरक झालेला आहे, कारण मागच्या वेळेला कोरोनाची भीती खूप होती आणि त्यामुळे दिलेल्या निर्देशांचं पालन फार बिनचूकपणे केलं जात होतं, परंतु यावेळेला मात्र भीतीची जागा एका धाडसाने घेतलेली आहे आणि वारंवार कारवाई करून सुद्धा, प्रत्येकावरती मास्कच्या संदर्भात कारवाई करून सुद्धा, काही आस्थापना बंद करून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ती भीती निर्माण होत नाही ही वस्तुस्थिती आहे. कदाचित लोकांना हा आजार आपण सहजगत्या हाताळू शकू या प्रकारचा एक चुकीचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि तो ही संख्या वाढवण्याला कारणीभूत ठरत आहे असं प्राथमिक तरी माझं मत आहे. बरं मांढरे सर, आता तुमच्या हातातल्या कागदावरची आकडेवारी काय सांगते? आमच्याकडे आता 25,190 पेशंट झालेले आहेत जिल्ह्यामध्ये, त्याच्यातले जवळपास 15,233 पेशंट जे आहेत ते केवळ नाशिक शहरामध्ये आहेत. आणि मागच्या वर्षी आमचा जो सर्वाधिक आकडा होता, मागचा पीक पॉइंट आमचा जो होता तो साधारणपणे 17,000 पेशंटचा होता, त्यानंतर तेवढा वाढला. परंतु या वर्षीच्या जर आकडेवारी बघितली तर केवळ 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तो मागचा आकडा क्रॉस करून आता जवळजवळ 25,000 वरती पोहोचलेलो आहोत. मांढरे सर, आणखीन एक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असं दिसून आलं जेव्हा आम्ही एक रिअलिटी चेक केला आपल्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित कॉल सेंटरमधनं, तर बेड म्हणजे काही हॉस्पिटल्स आपण ताब्यात घेतलेत पण काही ठिकाणी व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजनची व्यवस्था नाही, बेड उपलब्ध नाही, खरंच ही वास्तविकता आहे? काही प्रमाणामध्ये त्यात तथ्यांश आहे, कारण नागरिक ज्या वेळेला फोन करतात तर बऱ्याच वेळेला काही विशिष्ट हॉस्पिटलमध्येच त्यांना ऍडमिशन पाहिजे असते. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातलं एक प्रमुख केंद्र असल्यामुळं जवळपास उत्तरता येत आहेत, त्यामुळं जी स्थानिक व्यवस्था विचारात घेऊन केलेली जी काही आमची आखणी आहे ती बऱ्याच वेळेला आम्हाला बदलावी लागते. त्याकरता आम्ही आता प्रयत्न करत आहोत सेंट्रलाइज बेड मॅनेजमेंट सिस्टीम जास्त प्रभावी कशा प्रकारे करता येईल आणि कुणीही डॉक्टर थेट प्रवेश रुग्णाला देणार नाहीत अशा पद्धतीची व्यवस्था महानगरपालिकेकडून कार्यान्वित करण्यात येत आहे. सूरज मांढरे सर, तुम्ही आमच्याबरोबर असेच थांबा. आता एक क्षणाला आपल्याच नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडे जे आहेत त्यांची एक पत्रकार परिषद सुरू आहे, जाऊयात तिथे. निर्बंध आणलेला आहे किंवा ते फी आकारण्यासाठी आपण केलेला आहे की आपल्याला जाणीव असायला पाहिजे की फक्त कामापुरता आपण बाजारपेठेत जा. सध्या परिस्थिती गंभीर आहे आणि त्याच्यामध्ये आपण परिस्थिती जे गांभीर्य ओळखून त्याच्यामध्ये दखल घ्या, प्रशासन बरोबर सहकार्य करा, बाहेर अनावश्यक बाहेर जाण्याचे टाळा आणि याच्यामध्ये आपण जे आहे ते प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून आपल्याला पूर्ण लॉकडाऊन जे आहे ते टाळता येईल. या संदर्भात आपले काय प्रश्न असेल ते आम्हाला विचारावं. एक मिनिट, आणि पुन्हा एकदा आपण जाऊया जिल्हाधिकारी सूरज मांढरे आपल्या बरोबर. सूरज मांढरेजी, आपण ऐकलं की आता पोलीस आयुक्त पांडे यांनी काय सांगितलं, अर्थात वेगवेगळी शक्कल लढवावी लागते लोकांना ही समजवण्याकरता म्हणून. हे झालं आता दंडापर्यंत,
पावतीवरच्या दंडापर्यंत. पण मग अशी ही पहिल्यासारखीच पुन्हा वेळ येऊ शकते का, किंवा तशी परिस्थिती आपल्याला, म्हणजे आपलं निरीक्षण काय की हातात काठी घ्यावी लागेल? मला असं वाटतं की ती वेळ लोकांनीच येऊ देऊ नये, कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे, मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतोय की हे एक सामाजिक संकट आहे, प्रत्येकावरती आलेलं आहे. आपण प्रत्येकानेच थोडीशी आपापली भूमिका दुरुस्त करण्याची गरज आज पडलेली आहे. असं नाहीये की फक्त शासन प्रशासन आपण उत्तरदायी आहोत आणि बाकीचे कोणताच घटक मात्र नेहमीप्रमाणेच कार्यरत राहील, अशी खरं तर ही समस्या नाही. आपण एक समाज म्हणून याला कसं सामोरं जाणार आहोत हा खरं आता कळीचा मुद्दा आहे. कारण निर्बंध जर टाकले, अधिक कठोरता जर आणली, तर त्याबरोबर आपण जसं म्हणतो की सुक्याबरोबर ओलं पण जळतं. ज्यांचा काही संबंध नाही अशा नागरिकांवर सुद्धा ती बंधने येतात आणि त्यांचं फार मोठं नुकसान होतं. त्यामुळे आणि मग त्यावेळेला आपल्याला असं डावं उजवं करता येत नाही. म्हणजे ज्या दुकानदारांनी व्यवस्थित नियम पाळले, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं, वर्तुळं आखली, गिराहकांना परत पाठवून दिलं, अशाही दुकानदाराला ते दुकान बंद करावं लागतं. त्यामुळे हा फार एक डायसी असा निर्णय आहे की इकडे आड तिकडे विहीर प्रकारचा. म्हणून मला असं वाटतं की शेवटी नागरिकांनी जर चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, थोडे दिवस प्रतिसाद दिला, तर आपण ही संख्या नियंत्रणात आणू शकू. परंतु आतापर्यंत आपला जर अनुभव बघितला तर असं दिसतंय की हर तऱ्हेने अपील करून सुद्धा, हर तऱ्हेने सांगून सुद्धा, अनेक वेळा संधी देऊन सुद्धा, अनेक शक्कल लढवून सुद्धा शेवटी प्रतिसाद फारच नगण्य आहे, अशीच परिस्थिती ही डोळ्याने आपल्याला स्पष्ट दिसतीये. त्यामुळं असंच जर चालू राहिलं तर काही कठोर निर्णय घेण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. मांढरे सर, पुन्हा एकदा मी आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्याकडे येतोय. नाशिकमध्ये रोजची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते, त्या तुलनेत आवश्यक असणारे बेड्स उपलब्ध आहेत का, आणि शिवाय लसीकरण मोहीम कशी सुरू आहे? बेडच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या वेळेला आणि यावेळेला एक मूलभूत बदल असा झालेला आहे की मागच्या वेळेला कोरोना झाल्याबरोबर पेशंट ह्या त्रिस्तरीय रचनेपैकी कुठल्या तरी रचनेमध्ये ताबडतोब येत होता. पहिल्यांदा तो सीसीसी मध्ये यायचा, डीसीएससी मध्ये जर ऑक्सिजनची गरज पडली तिथे यायचा आणि मगच बेड मागायचा. आता फक्त दोनच गटांमध्ये विभागणी झालेली आहे. आमची सीसीसी आणि डीसीएससी मध्ये मुबलक जागा असताना सुद्धा पेशंट आयदर घरी राहणं पसंत करतात, किंवा जर घरी राहणं जर का त्यांना शक्य नसेल तर थेट हॉस्पिटलमध्ये येतात. त्यामुळे घर आणि हॉस्पिटल या दोनच रचना सध्या लोक वापरत आहेत. जर सीसीसी आणि डीसीएससी मध्ये जर लोक गेले, मला सकाळपासून आतापर्यंत अनेक लोकांचे फोन आले की बेड अव्हेलेबल करून द्या. त्यांचे ज्या वेळेला मी सीटी स्कोर बघतो तर तो सीटी स्कोर कुठेतरी 24-25 वगैरेच्या आसपास असतो, म्हणजे आरटीपीसीआरचा सायकल थ्रेशोल्ड स्कोर. असा पेशंट खरं तर नॉन सिम्प्टोमॅटिक असतो, तो सीसीसी मध्ये किंवा डीसीएससी मध्ये सुद्धा बरा होऊ शकतो. परंतु हा पण एक मानसिक बदल लोकांमध्ये झाला, एक तर घरी थांबायचं किंवा थेट हॉस्पिटलला यायचं. त्यामुळे एकतर हॉस्पिटलवरती पण लोड वाढतो आणि प्रसार पण जास्त वाढतोय. म्हणून आम्ही प्रयत्न आता हा करण्याचा सुरुवात केलेली आहे की लोकांना होम आयसोलेशन मध्ये ज्यांच्याकडे खरंच व्यवस्था आहे त्यांना तिथे ठेवू आणि बाकीच्यांना सीसीसी मध्ये हलवू, जेणेकरून हॉस्पिटलच्या बेडचा थोडासा रिलीफ मिळेल. शासनाने 23 मार्चला अतिशय व्यवस्थित डायरेक्शन दिलेले आहेत की हॉस्पिटलमध्ये प्रवेश कुणाला देता येईल. त्याचं जर तंतोतंत पालन केलं तर असा अनुभव आलेला आहे की जवळपास 20-25% लोक जे खरं तर सीसीसी किंवा डीसीएससी मध्ये गेले पाहिजेत ते सुद्धा हॉस्पिटलचे बेड्स आज अडवून बसलेले आहेत. त्यांना डीसीसी किंवा सीसीसी मध्ये पाठवण्यात येणं हे एक मोठं काम आमच्या समोर आहे. हे केल्यानंतर मला वाटतं बेडची पोझिशन बऱ्यापैकी सुधरेल. लसीकरणाबद्दल आपण बोललात, लसीकरण अतिशय गतीने आमच्याकडे सुरू आहे. आतापर्यंत 3,12,000 डोसेस आम्हाला मिळालेले आहेत, त्यापैकी 3 लाख डोसेस आम्ही देऊन झालेले आहे. त्यामध्ये पहिला डोस आणि दुसरा डोस जवळजवळ शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा पूर्ण झाला, जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांचा, आणि ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिडचं लसीकरण सध्या सुरू आहे. तर आमच्याकडे जसे जसे डोसेस येतात त्याचं ताबडतोब वितरण केलं जातं. जवळपास 151 सेंटर्स मधनं आम्ही लसीकरण करतो आहोत आणि दररोज 10-12,000 लोकांना लसीकरण आम्ही करत. बरोबर सर, आणखीन एक क्वारंटाईन राहणं, म्हणजे होम क्वारंटाईन राहणं आणि संस्थात्मक क्वारंटाईन राहणं, याला तुम्ही जसं म्हणलात नियम आखून दिलेले आहेत. आता जी लोक होम क्वारंटाईन राहत आहेत असं देखील लक्षात येतंय की ती घरात थांबतच नाही आहेत, ती सर्रास बाहेर पडतात. तर अशा वेळी ती क्वारंटाईन आहेत की नाही, घरात थांबलेली आहेत की नाही, या दृष्टीने देखील पहिल्यासारखीच व्यवस्था आपल्याला ऍक्टिव्हेट करावी लागली आहे का, आणि जर ती ऍक्टिव्हेट झाली असेल तर ती व्यवस्था काय? आपण दोन प्रकारे मागच्या वेळेला नियंत्रण यावरती आणलं होतं. एक तर आपण कंटेनमेंट झोनचं अतिशय प्रभावी नियंत्रण केलेलं होतं, त्यावेळेला आपण बॅरिकेडिंग केलं होतं, पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असायचा, लोकांना QR कोड वगैरे देऊन कॉन्स्टेबल जाऊन यायचे. त्याचप्रमाणे आपण आरोग्य कवच नावाचं एक ऍप्लिकेशन होतं, त्या मोबाईल ऍप्लिकेशन वरून आपल्याला कळायचं की त्या माणसाची मुवमेंट कुठे होती, तो बाहेर पडतोय की काय,
यावेळेला हा इतक्या शॉर्ट पिरियड मध्ये ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत की एका महिन्यामध्ये, म्हणजे मला आठवतं की फेब्रुवारीमध्ये आमची रुग्णसंख्या फक्त 1,000 होती आणि ती रुग्णसंख्या आज मार्च मध्ये एकदम 25,000 वरती पोहोचलेली आहे. त्यामुळे मध्ये हा जो गॅप होता त्या गॅप मध्ये सर्व यंत्रणा आपल्याला पुन्हा एकदा त्यांचा सगळा मरगळ झटकून आणि ते सगळे जे जे काही मागच्या वेळच्या बेस्ट प्रॅक्टिसेस होत्या त्या सगळ्या फील्डवरती आणाव्या लागणार आहेत. पुन्हा बॅरिकेडिंग करावं लागणार आहे, पुन्हा कंटेनमेंट झोनला निगराणी ठेवावी लागणार आहे, पोलिसांना त्यावरती वॉच ठेवावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर मला वाटतं हे जे बाहेर फिरणारे लोक आहेत त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आणता येईल. आणि त्याच वेळेला मला हेही सांगणं आहे की आज 25,000 लोकांपैकी जवळजवळ 15,000 लोक घरी आहेत. या 15,000 लोकांवरती रोज उठून लक्ष ठेवणं कुणीतरी दुसऱ्याने शक्य होणार नाही. म्हणून आम्ही हाही प्रयत्न करतोय की त्या सोसायटीमधले किंवा त्या वाड्यामधले किंवा त्या गल्लीमधले जे कोणी जाणकार लोक आहेत त्यांना स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून करता येईल का आणि त्या लोकांच्या माध्यमातून या सगळ्या लोकांवरती नियंत्रण ठेवता येईल का. जर असा नागरिक जर बाहेर कुठं फिरताना दिसला तर त्याच्यावरती कलम 188 खाली गुन्हा दाखल करण्यापर्यंत सुद्धा आम्ही आदेश दिलेले आहेत. म्हणून मला पुन्हा सांगायचंय की या नागरिकांनी घरात राहावं, आपल्यामुळे दुसऱ्यांना आजार पसरेल अशी कृती करू नये आणि तरी देखील प्रशासकीय पातळीवर सुद्धा मोबाईल मॉनिटरिंग करणं आणि कंटेनमेंट झोनचं प्रभावी नियोजन करणं या दोन गोष्टी आम्ही करत आहोत. मांढरे सर, आणखीन एक जाता जाता एक प्रेक्षकाची सूचना आहेत. माजी सैनिक येथे पंडित म्हणून त्यांनी एक व्हॉट्सअप मेसेज मला केला, मी सहज तुम्हाला वाचून दाखवतो. तो केवळ नाशिकपुरता असं गृहित धरू नये पण सगळीकडे हा उपाय अवलंबला जाऊ शकतो का याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. ते असं म्हणतात की कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींची मदत घेतली पाहिजे. सध्या प्रशासनाची भूमिका फक्त आम्हाला सर्व समजतं आणि आम्हीच सगळं निपटू अशी आहे, त्या शासकीय कर्मचारी मंडळींची अरेरावी. समाजातील मान्यवर मंडळींची मदत घेऊन समाज प्रबोधन करून लोकांमधील बेफिकिरी कमी करण्यासाठी मदत होईल अशी सूचना आहे. काय मत आहे आपलं आणि काय अपील आपल्याला नाशिककरांना करायचं आहे? याबद्दल अगदी खुलं मत आहे की आमच्या इथली प्रत्येक बैठक ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली होते. ते सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करतात, प्रत्येक निर्णय हा सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून केला जातो. आमचा लोकप्रतिनिधींचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावरती प्रत्येक निर्णय पाठवला जातो. आणि आज जर फील्डवरती पण बघाल तर ज्या ज्या अडचणी येतात त्यावरती मात करण्याकरता लोकप्रतिनिधींची निवड निश्चितपणे केली, म्हणजे मदत घेतली जाते. त्यांनी जे म्हणलं प्रशासनाला सर्व कळतं असं कुणीच दावा करत नाहीये. उलट प्रशासनाने हे वारंवार म्हणलंय की लोकांना जे काही कळतं ते लोकांनी आम्हाला सांगावं आणि लोकांना जे कळतं ते लोकांनी सांगितल्यानंतर लोकांनी ते ऐकावं ही प्रशासनाची खरी अडचण आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना ह्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी निश्चितपणे आम्हाला मार्ग सांगावा आणि तो मार्ग लोकांकडून कसा करून घ्यायचा याचं देखील आम्हाला त्यांनी निश्चितपणे मार्गदर्शन करावं. म्हणून मी म्हणतोय सामाजिक संकट आहे, सगळ्या घटकांनी एकत्र येऊन काम करायचंय. कोण काय काम करत नाहीये, कोण कसं चुकतं हे दाखवण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊन जर याच्यावरती मात करायला गेलो तर हे संकट लवकर दूर होईल. आपण नाशिकचे प्रथम प्रशासकीय अधिकारी आहात, त्या अनुषंगाने जाता जाता नाशिककरांना आपल्याला काय अपील करायचंय? मला एक महत्वाचं अपील करायचंय की नाशिकने मागच्या लाटेमध्ये एक अतिशय उत्तम आदर्श निर्माण केला. आपण मालेगाव मधून बाहेर पडलो, मालेगावचं संकट आपण व्यवस्थित हाताळलं, नाशिकमध्ये सर्वात उशिरा कोरोना लागण सुरू झाली आणि एक चांगला रिकव्हरी रेट आपण मागच्या वेळेला नोंदवला, कमीत कमी डेथ रेट ठेवण्यामध्ये यश आलं. आणि यामध्ये मी वारंवार उल्लेख केलाय की सगळ्या घटकांचं योग्य योगदान झालं, तेच आपल्याला पुन्हा एकदा करायचंय. संकट यावेळेला मागच्या वेळेपेक्षा सुद्धा अतिशय भयानक आहे. केवळ आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून याला आपण कितपत तोंड देऊ शकू, जसं मी साधी आकडेवारी सांगितली की जिथे पूर्ण 6 महिन्यामध्ये आपल्याला 16,000 वर पोहोचायला लागले होते आज तो आकडा आपण एकाच महिन्यात गाठलाय. त्यामुळे 100 बेडच्या जागी आपण 200 बेड केले काय, 500 बेड केले काय, 1,000 बेड केले काय. जर मागणी जर का 10,000 बेडची होणार असेल तर आरोग्य व्यवस्था किती पुरी पडेल याबद्दल माझ्या स्वतःच्याच मनामध्ये शंका आहे. त्यामुळे माझं हेच म्हणणं आहे की आपण जर 100 पेशंट कमी करू शकलो तर आपण 100 बेड निर्माण केल्यासारखे आहेत. म्हणून सर्वांनी जे नियम सांगितले जातात, जे निर्बंध सांगितले जातात त्याचं पालन जरी करून सहकार्य केलं तरी पुरेसं होईल, नाहीतर आपल्याला निश्चितपणे काहीतरी कटू निर्णय घ्यावे लागतील आणि त्यातनं मग सगळ्यांचं नुकसान अटळ आहे.